चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 100 कोटी रुपये देणार राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने जिल्हा नियोजनाचा आढावा 2022-23 या वर्षात सर्वसाधारण योजनेअंतर्गत जिल्ह्याला 315 कोटी रुपये होणार प्राप्त। चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी पंपांना दिवसा 8 तास वीज पुरवठा करा खासदार आमदार धानोरकर दाम्पत्याची ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे मागणी। जिल्ह्यातील वीज पुरवठा संदर्भात चंद्रपूरचे खासदार धानोरकर यांच्यासोबत मुंबई स्थित महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात बैठक संपन्न। खासदार धानोरकर यांच्या मागणीवर कारवाई दृष्टीपथात नक्षलग्रस्त जंगल परिसरातील व भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा 8 तास सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यासाठी सर्व पर्यायांची चाचणी करा ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज महावितरणला दिले निर्देश। चंद्रपूर जिल्ह्यातील जंगल झाले कमी भारतीय वन सर्वेक्षण विभागाची नवीन आकडेवारी। चंद्रपूर जिल्ह्यातील 4.19 चौरस किमी जंगल विविध कारणांनी झाले नष्ट ही बाब वन विभागाची चिंता वाढविणारी। चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी 35.40% जंगल आहे शिल्लक। कोल माफियांमुळे चंद्रपूर धनबाद होण्याच्या मार्गावर या भ्रष्टाचाराची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी कामगार नेता माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी। स्वप्न पाहत असाल तर मोठंच पहा लहान कशाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्सेस लोनला नक्कीच भेट द्या। होम लोन मॉर्गेज लोन एज्युकेशन लोन लघु मध्यम उद्योग लोन गोल्ड लोन कार लोन दुचाकी वाहन कर्ज व इतर सर्व फायनान्स सुविधा उपलब्ध। प्रोप्रायटर आशिष कुणघाटकर यांच्याशी आजच संपर्क करा किंवा आमच्या कार्यालयाला भेट द्या। कार्यालयाचा पत्ता आहे हिवरे कॉम्प्लेक्स रामनगर रोड चंद्रपूर। विद्यार्थ्यांनी लसीकरण शिबिरात सक्रिय सहभाग घ्यावा डॉक्टर अशोक जीवतोडे यांचे प्रतिपादन। जनता कनिष्ठ महाविद्यालयात 15-18 या वयोगटातील विद्यार्थ्यांकरिता 3 दिवसीय लसीकरण शिबिराचे उद्घाटन संपन्न। सन 2021-22 सुधारित व सन 2022-23 मूळ अंदाजपत्रक मनपा सभेत सादर। स्थायी समिती अध्यक्ष संदीप आवारी यांनी सादर केलेल्या शहर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात करवाढ प्रस्तावित नाही। दुसरीकडे भ्रष्टाचारामुळे चंद्रपूर महानगरपालिकेची आर्थिक दिवाळखोरीकडे वाटचाल विरोधी नगरसेवक पप्पू देशमुख यांचे प्रतिपादन। वरोरा येथील विक्री नोंदणी कार्यालयातील दुय्यम निबंधकाच्या मनमानी कारभारामुळे पक्षकार अर्जनवीत झाले त्रस्त व 1 आठवड्यासाठी पुकारले काम बंद आंदोलन। दुय्यम निबंधकाची तातडीने बदली करण्याची निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी। प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठान चंद्रपूरतर्फे 2022 प्रियदर्शनी इंदिरा गांधी विशेष सेवा पुरस्कार पशु पक्ष्यांसाठी विशेष सेवा देत असलेल्या पॅर फाउंडेशन संस्थेला जाहीर। 1,11,111 रुपये पॅर फाउंडेशनला मिळणार। प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली घोषणा। वनपर्यटन आणि जंगल सफारी बंद केल्याने यावर आधारित रोजगारवरही कोसळले संकट। रोजंदारी मजूर जिप्सी चालक गाईड यांचे होत आहेत हाल। नियम कडक करून सफारीला द्या परवानगी व्याघ्र प्रकल्प संघटनेने केली मागणी। सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू होणार या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठविला होता प्रस्ताव। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमती दिल्याची शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती। कोविड नियमांचे पालन करीत शाळा होणार सुरू। वर्क फ्रॉम प्लेस एदिन्स बचत निधी लिमिटेड सदैव साथ विश्वासाची। बचत खाते मुदत ठेव खाते मासिक ठेव योजना दैनिक बचत योजना मासिक देय योजना महिला सबलीकरण बचत योजना त्वरित गोल्ड लोन व्यापारांसाठी गोल्ड सीसी लोन महिला बचत गट कर्ज योजना मासिक बचत योजना मुदत 60 महिने
मिनी व्यवसाय कर्ज योजना कर्ज घ्या, रोज परतफेड करा। कर्जाची रक्कम 5,000, कालावधी 40 दिवस। कार्यालय संत तुकडोजी महाराज भवन, बापट नगर, नागपूर रोड, चंद्रपूर। संपर्क 8766086586। वर्क फॉर प्लेस एदेन्स बचत निधी लिमिटेड, सदैव साथ विश्वासाची।